सणांचा दिवस असं म्हटलं तरी चालेल। नमस्कार मंडळी, मी हर्षाली आणि सफरनामा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज खरं तर सोनियाचा दिवस असं म्हटलं तरी चालेल, कारण खूप दिवसांपासून पेंडिंग असलेली आमची ट्रीप आम्ही आज पूर्ण करतोय। आम्ही जातोय पॅरिसला आणि खरं तर खूप जास्त एक्साइटमेंट आहे, कारण ही ट्रीप चालणार आहे आमची 4 दिवस आणि ही आपली पॅरिसची ट्रीप आपण करणार आहोत एक रोड ट्रीप म्हणून, कारण आम्ही जाणार आहोत कारने। सो एक्साइटमेंट लेवल जी आहे ती 100% वरती आहे। सो आर यू एक्साइटेड? यस आय एम। आता आम्ही आलोय खाली आणि आज जर वेदर जर बघत असाल तर इतकं सुंदर आहे, म्हणजे खूप गरम पण नाही आहे आणि खूप थंडी पण नाही आहे। आणि खरं तर आम्ही वेट करतो आमच्या मित्रांचा, ज्यांना तुम्ही ऑलरेडी भेटलेले आहात, अक्षत, निधी आणि आमचा एक छोटासा मित्र तो म्हणजे रिधान। गणपती बाप्पा मोरया। आम्ही आत्ता पोहोचलोय बेल्जियममध्ये आणि आम्हाला आत्ता भरायचं आहे पेट्रोल। आणि इथले जर पेट्रोलचे रेट जर तुम्ही बघितले तर खरंच फारच शॉकिंग आहेत। आणि हे आहेत इथले पेट्रोलचे रेट। आत्ता जस्ट आम्ही पॅरिसची बॉर्डर क्रॉस केली आहे। जस्ट नाही म्हणता येणार, कारण आम्ही 250 किलोमीटरपर्यंतचा प्रवास तरी केला आहे 3 तासामध्ये। आणि आता खरोखरच खूप जास्त भूक लागल्यामुळे आम्ही घेतो आहे लंच ब्रेक। आणि आता ऑलमोस्ट इतकेच किलोमीटर्स आणि थोडा अजून जास्त वेळ लागेल, तेव्हा भेटूयात पॅरिसमध्ये। आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनवर, म्हणजे जिथे आम्ही राहणार आहोत त्या अपार्टमेंटमध्ये। तर मी तुम्हाला थोडक्यात त्या अपार्टमेंटची टूर करते जिथे आम्ही 4 दिवस राहणार आहोत। या एंट्रन्समधून आत आल्यावर इथून खाली जायला एक छोटासा जिना आहे। इथे असणारे छोटासा टीव्ही आणि त्यासोबत असणारे हा सोफा, म्हणजे आमचं लिव्हिंग रूम। हे आहे किचन। आम्ही आमच्या मित्रांसोबत आलेलो आहोत, जसं मी आधीच तुम्हाला सांगितलंय, त्यामुळे आम्ही घेतलेला आहे 2 बेडरूमचा फ्लॅट। त्यातली ही एक आहे बेडरूम, दुसरी बेडरूम। आम्ही आल्यानंतर छानपैकी फ्रेश होऊन आणि छान आवरून आता निघालोय आम्ही जिथे राहतोय त्याच्या जवळचाच एरिया एक्सप्लोर करण्यासाठी। आणि त्याबरोबरच हे पॅरिस ज्यासाठी सगळ्यात फेमस आहे ते म्हणजे आयफेल टॉवर, आणि ते पाहण्यासाठी आम्ही जातोय। आणि पॅरिसमध्ये आमचं स्वागत काही अशा प्रकारे झालं।